अतिशय वेगाने विकसित होत असलेल्या श्री विठ्ठलाच्या पावन नगरीत पंढरपूर समीप आम्ही घेऊन आलो आहोत एक सर्व सुविधांनी युक्त विठू माऊली नगर येथे भव्य प्लॉटिंग प्रकल्प। आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये, प्रशस्त रस्ते, प्रत्येक बाजूला डिमार्केशन, संपूर्ण साईडला कार कंपाऊंड, रस्त्याच्या बाजूला स्ट्रीट लाईटची सोय, संपूर्ण प्लॉटिंग मधील रस्त्यांच्या दुतर्फा झाडांची लागवड, संपूर्ण प्लॉट धारकांना आवश्यक वीज कनेक्शनसाठी स्वतंत्र डीपीची सोय, या आणि अशा अनेक सुविधांसह युक्त विठू माऊली नगर मध्ये 1 ते 11 गुंठ्यांपर्यंतचे प्लॉट उपलब्ध। साईटचा पत्ता विठू माऊली नगर, MIT स्कूलच्या पाठीमागे पालखी जवळ, सातारा रोड, वाखरी तालुका, पंढरपूर। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनल वरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा। राज्यभरात भाजपचे नेते कार्यकर्ते प्रत्येक पावलावरच जाऊन दीप प्रज्वलन करून फराळ, नवीन कपडे, शैक्षणिक साहित्य व जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले जाणार आहे। अशा वंचित समाज घटकांसाठी सुगंधी तेल व उठण्यासहित अभ्यंग स्नानाची व्यवस्था देखील केली जाणार आहे। आज पंढरपुरात माजी आमदार प्रशांत परिचारक यांच्या प्रमुख उपस्थितीत इसबावी परिसरातील भटक्या विमुक्त घटकांचे तसेच अनुसूचित जमाती पारधी वस्ती परिसरात जाऊन एक दिवा वंचितांसाठी या संकल्पनेतून बालकांना शालेय साहित्य वाटप, फटाके, फराळ अशा साहित्याचे वाटप करीत तसेच महिलांना साडी वाटप करून संवाद साधण्यात आला। यावेळी भाजपचे विविध सेलचे पदाधिकारी, माजी नगरसेवक तसेच भाजप व पांडुरंग परिवारातील अनेक मान्यवर उपस्थित होते। यावेळी माजी आमदार प्रशांत परिचारक यांनी या वस्तीवरील कुटुंबीय तसेच बालकांशी आपुलकीने संवाद साधला। मोदी सरकार समाजातील वंचित घटकांना सन्मानाने जगता यावे यासाठी प्रयत्नशील आहे, याच उद्देशाने त्यांच्या उन्नतीसाठी मोदी सरकारने राबवित असलेल्या विविध योजनांची माहिती देत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या। दिवाळी हा आपल्या हिंदू धर्मातला एक महत्वाचा असा सण आहे। समाजामध्ये जे वंचित राहिलेला समाज आहे, पीडित, शोषित आहे, ज्याला घर नाही, दार नाही, अशा समाजाच्या घरामध्ये, झोपडीमध्ये दिवाळीचा दिवा काय लागत नाही। त्यामुळं महाराष्ट्र प्रदेशच्या भाजपच्या वतीनं एक दिवा वंचितासाठी या संकल्पनेतून आज दिवाळीची सुरुवात, ही जी कष्ट करणारा, पालावरती राहणारा समाज आहे त्यांच्याबरोबर साजरी करावी अशा पद्धतीची एक कार्यक्रम ह्या ठिकाणी दिला गेला होता। त्या कार्यक्रमाच्या अनुषंगानं आज पंढरपूर शहरामध्ये हा जो पारधी समाजाचे लोक आहेत, कुटुंब गेले अनेक वर्ष या ठिकाणी राहत आहेत, कष्ट करत आहेत, तेव्हा त्या सर्व लहान मुलं, माता भगिनी यांच्याबरोबर त्यांना फराळाचं साहित्य देणं, महिलांना या ठिकाणी नवीन वस्त्र साडीच्या रूपानं देणं, मुलांना शाळेसाठी पाटी, पेन्सिल ह्या वस्तू अशा पद्धतीनं पंढरपूर शहर तालुका भाजपच्या वतीनं, आमच्या सगळ्या सहकाऱ्यांच्या वतीनं आज या ठिकाणी हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। सुट्टी काम करत असताना आपलं काम ही शेवटच्या माणसाकरताच असतं, आणि मग ह्या सगळ्या उत्सवामध्ये आपण इकडं गोडधोड करतो, बटाकडे उडवतो, कपडे घालतो, पण हा समाज मात्र त्यांच्या रोजच्या कष्टामध्येच गुरफटलेला असतो। तेव्हा अशा वर्गाबरोबर एक दिवस घालवावा, त्यातून त्यांची सुखदुःख कळतात, त्यांचे प्रश्न काय असतील ते माहिती होतात, त्यातून काम करताना एक नवी प्रेरणा, नवीन ऊर्जा या ठिकाणी मिळते। तेव्हा आज दिवाळीच्या या पहिल्या दिवशी इसबावी परिसरातील जी पारधी वस्ती आहे त्या ठिकाणी आमचे सहकारी गणेशभाऊ, त्यांचे सगळे सहकारी सुनी मुजावर आहेत, इथे सगळे जिथे स्थानिक नगरसेवक आहेत, या सगळ्यांच्या सहकार्यानं आमचे भटक्या विमुक्त संघटनेचे सुभाष म्हस्के, दोन्ही शहर, जिल्हा आणि तालुका अध्यक्ष भास्कर कसगावडे भैया, लक्ष्मण भैया, चिरंजीव, असे आमचे सगळे सहकारी या ठिकाणी आलेले आहेत, या निमित्तानं माऊली आहेत, सगळेच आहेत। तेव्हा या सगळ्यांनी पुढाकार घेऊन आजचा हा दिवस या वंचित लोकांसाठी या ठिकाणी घालवण्याची संधी दिली आहे। या दिवाळीच्या या सर्व लोकांना शुभेच्छा निमित्तानं देतो, त्यांच्या आयुष्यातला अंधार, दुःख या निमित्तानं दूर व्हावं अशाच पद्धतीची पांडुरंगच्यांनी प्रार्थना करतो, आणि आपल्या इथं जमलेल्या सगळ्या कार्यकर्त्यांना आवाहन करतो की आपल्या आयुष्यामधला असा जो आनंदाचा क्षण असतो तो आपण ह्या लोकांबरोबर जर घालवला तर तो अधिक आनंद द्विगुणित होण्याला मदत होते, आणि भविष्य काळामध्ये अशाच पद्धतीचं कार्यक्रम
या पक्षाच्या वतीनं घ्यावेत अशी या निमित्तानं सहकार्याने विनंती करतो। आपल्या माध्यमातून सर्वच पंढरपूरकरांना या निमित्तानं दिवाळीच्या शुभेच्छा देतो आणि मी थांबतो, धन्यवाद। आता आपले दुकान असो वा असो शोरूम, छोटा मोठा उद्योगधंदा असो वा असो कोणताही व्यवसाय, हजारो लोकांपर्यंत आपल्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठी तसेच वाढदिवसाची अथवा इतर कुठल्याही कार्यक्रमाची इव्हेंटची जाहिरात करा पंढरपुरातील एका अग्रगण्य वृत्तपत्र असलेल्या पंढरी वार्ताच्या PVN न्यूज या यूट्यूब चॅनेलवर। आमच्या चॅनेलच्या प्रत्येक बातमीसोबत आपली जाहिरात प्रदर्शित होणार असल्याने जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्याची संधी। अधिक माहितीसाठी संपर्क करा राजकुमार शहापूरकर, संपादक पंढरी वार्ता, मोबाईल 86006175424।